नाना पटोले सध्या आपल्यासोबत आहेत. नाना, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता तयार होतोय, तो म्हणजे विरोधी पक्षनेता या विधानसभेला मिळणार आहे का, कारण सत्ताधारी वारंवार प्रश्न उपस्थित करतायत आपल्या संख्याबळावर. बघा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नाही अनेक उदाहरण देता येईल, ज्यावेळी काँग्रेसजवळ 220 आमदार होते, त्यावेळी विरोधकांजवळ 7 आमदार होते, त्यावेळेसही दिबा पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये ते झालेले होते. हे 110 जो काही कारण जे लोक सांगतात, याचं कुठलाही कायदा, तुम्ही विधिमंडळाचं सगळे कायद्याचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचं पद हे विरोधकांना मिळेलच, त्यामध्ये दुमत नाही. राहिलं उपाध्यक्ष जो विधानसभेचा असतो, या उपाध्यक्षाच्या पदामध्ये सुद्धा एक परंपरा राहिली महाराष्ट्रामध्ये की विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष बनवावं. मधल्या काळात ही त्यावेळचे कोणी नेते त्या विरोधी पक्षातले जे होते, विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये, त्यावेळेस त्यांनी जेव्हा अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये ते मतदानाची प्रक्रिया केली आणि तिथून मग ही व्यवस्था मोडकळीस आली. आणि म्हणून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगितलं की आपण ती परंपरा जी महाराष्ट्रात ती पहिले चालत होती तीच परंपरा महाराष्ट्रात सुरू ठेवावी आणि उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांना द्यावं अशी आम्ही मागणी केली. मात्र महाविकास आघाडीत हे विरोधी पक्ष नेते पद नेमकं कुणाकडे असेल याबाबत चर्चा झाली आहे का? विशेषतः शिवसेनेकडून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की जर विरोधी पक्ष नेते पद हे जर विधान परिषदेत त्यांच्याकडे असेल तर काँग्रेसकडेच देखील विरोधी पक्ष नेते पद एका सभागृहाचं असावं, अशी काही वाटणी होणार आहे का? आम्ही अजून जॉईंटली बसलो नाही या विषयावर, पण हे नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते पदाचा जो विषय आहे तो तिथं त्या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे त्यावेळेस बसून आम्ही तिन्ही पक्षाचे लोक निर्णय. महाविकास आघाडीत संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्ष नेते पद दिलं जाणार पक्षाला की सामंजस्याने काही ठरवणार? सामंजस्याने ठरवू. आज त्याच्यावरची चर्चा नाही की वरच्या हाऊसमध्ये त्यांना दिलं म्हणून खालच्या हाऊसमध्ये त्यांना आम्ही देऊ, अशी चर्चा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. पण आम्ही बसून सामंजस्यानं याच्यातला मार्ग काढू. सोबतच कुठेतरी मतभेद दिसत आहेत का? कुठेतरी कोऑर्डिनेशनचा अभाव आहे का? कारण ज्या वेळी ठाकरे गटाचे आमदार हे नसतात सभागृहात, त्यावेळेस काँग्रेसचे आमदार मात्र दिसतात, नेमकं काय चाललंय? नाही काही त्यांचा आज ते तुम्हाला शिवसेनेचे कोणीच आमदार आज तुम्हाला सभागृहात दिसत नाही, त्यामुळे ते आज का नाही आलेत त्याचा रिपोर्ट आमच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरची प्रतिक्रिया आता देणं काही बरोबर. बेळगाव सीमा प्रश्नावरनं सुद्धा दोन पक्षांमध्ये मतभेद आहेत, अर्थात त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे मात्र त्या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा अशी ठाकरे गटाची मागणी आहे. मूळ प्रश्न असा आहे की हा वाद जो आहे तो आजचा नाही, अनेक वर्षाचा आहे. ज्यावेळेस केंद्रात आणि दोन्ही राज्यामध्ये भाजपचं सरकार होतं त्यावेळेस हा प्रश्न सुटला नाही, पण आपले देशाचे प्रधानमंत्री इतके कर्तव्यगार आहेत की जगामध्ये काही युद्ध झालं तिथलाही समजवतं आपल्या देशाचे प्रधानमंत्री करतात असं तुमच्या चॅनलवर आम्ही बघतो. तर महाराष्ट्र जे सीमावादाचा जो बेळगावचा जो इश्यू आहे, प्रधानमंत्री मोदींनी हस्तक्षेप करावा आणि तो जो वाद अनेक दिवसाचा चाललेला आहे तो संपुष्टात आणावा. नाना, यामुळे कोऑर्डिनेशनचा अभाव आहे दोन पक्षांमध्ये महाविकास आघाडीतले असं जे दिसून येते सभागृहात. आज ठाकरे गटाचे कुठलेही आमदार त्या ठिकाणी नव्हते, का नाही आले तर त्याचं कारण काय आम्हाला माहिती असेल ना. सभागृह आज आहे, सभागृहामध्ये आज अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे तर सभागृहात यावंच लागेल, पण ते का नाही आले? त्यांना काही सल्ला द्याल महाविकास आघाडीचे घटक? त्यांना सल्ला देणार नाही ना, ते मोठे लोक आहेत त्यांच्यामुळे सल्ला मी काही देणार नाही, पण ते का आले नाहीत त्याची माहिती आमच्याकडे नाही. कॅमेरामन प्रकाश सामंत पाठक, झी 24 तास, मुंबई.